नमस्कार, मी निकिता. उत्कर्ष किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. सर्वात आधी आपण बॅटर कसं बनवायचं डोशाचं हे बघणार आहोत. इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, कुठले पण साधे तांदूळ घ्यायचे. आणि 1 वाटी मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे. आणि 1/2 बाऊल मी इथे पोहे घेतलेले आहे जाडे. पोहे याच्यासाठी घेतलेले आहे की हा डोसा जो आहे तो छान कुरकुरीत बनतो थोडे पोहे घातल्याने. सर्वात प्रथम आपण हे तांदूळ छान धुवून घेणार आहोत स्वच्छ. इथे मी तांदूळ आणि पोहे एकत्र छान धुवून घेतलेले आहे. तुम्ही यामध्येच मेथी दाणे पण घालू शकता, पण मी इथे मेथी दाणे वापरलेले नाही आहे. आता आपण ही डाळ पण छान स्वच्छ धुवून घेते. इथे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण हे 5 ते 6 तास भिजत घालणार आहोत. साधारण 6 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता छान डाळ पण छान फुललेली आहे. आणि इथे तांदूळ आणि थोडे जे पोहे घातले होते आपण ते पण छान फुललेले आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान बारीक असं वाटून घेऊया. यामधलं पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट बॅटर आपल्याला डोशासाठी पाहिजे आहे. एकदम सॉफ्ट मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे सर्व. इथे मी सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता मिक्स करून देऊया आपण. आणि हे आपल्याला आंबवायला ठेवायचं आहे साधारण 10 ते 12 तास. म्हणजे छान आंबेल आपलं हे बॅटर. इडलीपेक्षा थोडं स्मूथ याला ग्राइंड करायचं. आणि हे छान मिक्स झालेलं आहे डाळ आणि तांदूळ. आता हे आपल्याला एखाद्या गरम ठिकाणी म्हणजेच एखाद्या डब्यामध्ये किंवा ब्लँकेटमध्ये लपेटून असं ठेवायचं. म्हणजे हे छान आंबेल. आता हिवाळा आहे म्हणून आंबायला जरा वेळ लागतो. तर तुम्ही ब्लँकेटमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये जर हा हे पातेलं ठेवलं तर छान आंबून जाईल. इथे 10 ते 12 तासानंतर तुम्ही बघू शकता एकदम फ्लफी बॅटर तयार आहे. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आणि हळूवारपणे मिक्स करून देऊया. आणि थोडं बॅटर घट्ट वाटत आहे म्हणून थोडं पाणी घालते, साधारण 1/2 ग्लास. आणि मिक्स करून देते. डोशासाठी आपण इडलीपेक्षा पातळ असं बॅटर पाहिजे आहे. एकदम पातळ करायचं नाही पण इडलीपेक्षा थोडं पातळ. इथे आपला परफेक्ट बॅटर तयार आहे. आता आपण डोसा बनवून घेऊया. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. 1 छोटा चम्मच तेल घालते. आणि तेल थोडं गरम झालं की यावर आपण थोडं पाणी असं स्प्रिंकल करूया. आणि इथे तेल आहे, तेल छान सगळीकडे टिश्यू पेपरने आपण पसरून देणार आहोत. आणि पाणी आपण एक्सेल टाकलं की जे एकदम गरम झालेला तवा आपण थोडा थंडा होऊन जातो. आता यावर आपण बॅटर घालूया अशा प्रकारे. आणि चम्मचने अशा प्रकारे आपण पसरून देऊया. छान पातळ डोसा झाला पाहिजे कुरकुरीत. साधारण 5 मिनिट हा मंदाजावर मी शिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि जाडी पण तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे एकदम. आता यामध्ये आपण बटाट्याचा जो मसाला आहे तो घालूया. इथे आपला मसाला डोसा तयार आहे. काढून आपण सर्व करूया. परत दुसरा डोसा तुम्हाला एक बनवून दाखवते. तेल घातल्यानंतर ही प्रोसेस प्रत्येक डोसा करताना करायची, म्हणजे आपला डोसा कुरकुरीत होतो आणि चिपकत नाही. अशा प्रकारे थोडं थोडं बॅटर घालायचं आणि पातळस लेअर करायची. तुम्ही इथे बघू शकता जाडी पण छान आलेली आहे. आणि असा गोल्डन कलर आला की आपला डोसा हा
तयार आहे, तुम्ही इकडे पण बघू शकता। वाव, कलर पण खूप छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे। अशा प्रकारे सर्व डोसे मी बनवून घेते। इथे छान असा कुरकुरीत मसाला डोसा तयार आहे, तुम्ही आवाज बघू शकता, एकदम क्रिस्पी झालेला आहे, मस्त एकदम। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपीच्या सगळ्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील। धन्यवाद।